नमस्कार, आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी ती एक कैरी घेतलेली आहे मोठी, दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे इथे, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घ्यायचे। आता मी एक एक करून सगळे यात मिक्सरमध्ये घालत आहे। हे पहा, इथे कांदा लसूण आणि कैरे मी घातलेले आहेत त्याच्यात मिक्सरमध्ये। आपण शेंगदाणे आणि खोबरं, लाल तिखट, मीठ नंतर घालणार आहोत। हे पहा, असं ओबडधोबड आपलं वाटून घेतलेलं आहे, मी दोन वेळा फिरून घेतलं आहे। आता आपण याच्यात शेंगदाणे आणि खोबरं, लाल तिखट, मीठ घालून बारीक करून घेणार आहोत। हे पहा, मी शेंगदाणे आणि लाल तिखट, मीठ आणि खोबरं घातलेलं आहे। आता आपण याला फिरून घेऊया। हे पहा, खमंग अशी कैरी चटणी तयार झालेली आहे। किती छान बारीक वाटली गेलेली आहे बघा ही। उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी खूप छान चटणी आहे आणि झटपट तयार होते। आता मी याला सर्विंग बाउलमध्ये काढते। उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी खमंग अशी कैरीची चटणी तयार आहे। धन्यवाद। तुम्हाला जर हवं असेल तर कैरी आंबट असेल तर यात तुम्ही गुळसुद्धा टाकू शकता। मी यात गुळ घातलेलं नाही आहे।